जगद्गुरु तुकोबारायांची भक्ती आणि छत्रपती शिवराय यांची शक्ती यांचा सुरेख संगम झाला असे ऐतिहासिक गाव म्हणजे श्री क्षेत्र देहू। तुकोबारायांची जन्मभूमी आणि कर्मभूमीचा महिमा वर्णन करताना तुकोबाराय आपल्या अभंगात म्हणतात, धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, येथे नांदे देव पांडुरंग, धन्य क्षेत्रवासी लोकदैवांचे, उच्चारितावाचे नामघोष। इंद्रायणीच्या सानिध्याने सुजलाम सुफलाम झालेल्या देहूमध्ये आज आपण पाहणार आहोत तुकोबारायांचं राहतघर, देऊळवाड्यातील पांडुरंग, हरेश्वराचं शिवलिंग, शिळा मंदिर, इंद्रायणी डोह, वैकुंठ गमनस्थान, गाथा मंदिर, तसेच भंडारा डोंगर आणि अजून बरंच काही। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुण्यातील मुख्य ठिकाणापासून देहूला येण्यासाठी पुणे महानगरपालिका यांच्या PMT बसेस उपलब्ध आहेत। जवळील रेल्वे स्टेशन पुणे जंक्शन आणि देहू रोड ही आहेत। देहू गावात प्रवेश करताना आपल्या स्वागतासाठी उभं आहे ते भव्य महाप्रवेशद्वार। येथूनच आस लागते ती पांडुरंग आणि तुकोबाराय यांच्या दर्शनाची आणि पावलांना आपसुकच वेग येतो। पुढे आल्यानंतर नजरेस पडते ते 14 टाळकरी प्रवेशद्वार। या टाळकऱ्याबद्दल सांगितलं जातं की तुकोबारायांच्या कीर्तनात हे 14 टाळकरी ध्रुवपद धरीत। येथूनच हकेच्या अंतरावर आहे देऊळवाडा। देऊळवाड्याकडे जाताना रस्त्याच्या दुतर्फा पूजेचे साहित्य, तुळशीच्या माळा, प्रसाद आणि इतर साहित्यांची दुकाने आहेत। काही अंतरावर उजव्या बाजूला भैरोबा यांचं मंदिर आहे। दर्शन करून आपण पुढे जातो आणि डोळ्यात मावणार नाही असं चिरेबंदी महाप्रवेशद्वार आपल्या नजरेस पडतं। महाद्वारावर तुकोबाराय यांची गरुडावर विराजमान प्रतिमा आपलं लक्ष वेधून घेते। आपला देऊळवाड्यात प्रवेश होतो। दर्शनबारीला लागल्यावर पहिलं दर्शन हनुमंतरायाचं होतं। दर्शनबारीतील वेळ हा पांडुरंग आणि तुकोबाराय यांच्या भजनात जातो आणि आपला प्रवेश होतो मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात। विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर डोळे स्थिरावतात। दर्शनासाठी मिळालेल्या थोड्या वेळात पांडुरंगाचं सगुण रूप डोळ्यात साठवून आपण गाभाऱ्यातून बाहेर पडतो। बाहेर पडल्यावर दर्शन होते राम, सीता आणि लक्ष्मण यांचे। मंदिराच्या मागच्या बाजूस हरेश्वर हे शिवलिंग आहे। इथूनच पुढे शिळा मंदिर आहे। काही समाजकंटकांनी तुकोबारायांच्या अभंग पाण्यात बुडवल्यानंतर तुकोबाराय याच शिळ्यावर 13 दिवस बसले होते। पुढे बहिणाबाई यांचं मंदिर आहे, तसेच दीपमाळ सुद्धा आहे। गरुड आणि गणेश यांचीही मंदिरे आहेत। मुख्य मंदिराच्या सभामंडपात पालखी आहे। याच पालखीमधून तुकोबारायांच्या पादुका पंढरपुरातील पांडुरंगाच्या दर्शनासाठी नेतात। देऊळवाड्यामधून बाहेर पडल्यावर उजव्या हाताला तुकोबारायांचं जन्मस्थान आणि राहतघर आहे। कोरीव काम केलेले लाकडी स्तंभ आणि प्रशस्त वाडा प्रेक्षणीय आहे। येथील तुकोबारायांची मूर्ती देखणी आहे। येथून उजव्या बाजूस तुकोबारायांची धर्मपत्नी जिजामाता यांचं मंदिर आहे। येथे अजूनही तुकोबाराय यांचे वंशज राहतात। तुकोबारायांच्या राहत्या घरापासून परतीच्या मार्गाने आल्यास देऊळवाड्याच्या मागच्या बाजूस इंद्रायणीचा घाट आहे। इंद्रायणीच्या घाटाकडे जाताना तुकाराम महाराज यांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज यांची समाधी आहे। यांनीच पालखी सोहळा प्रथम सुरू केला। बाजूलाच पालखी नेण्यासाठी पालखी रथ आहे। येथून पुढे आहे तो इंद्रायणीचा घाट।
घाटाचं बांधकाम दगडी आणि कणखर आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी असे व्यवहारज्ञान सांगणारे तुकोबाराय त्यांच्या कारकिर्दीमध्ये आलेल्या भयंकर दुष्काळामुळे याच इंद्रायणीमध्ये आपले कर्ज रोखे बुडवले आणि जगातली पहिली आणि सर्वात मोठी कर्जमाफी दिली. आताची कर्जमाफी काहीशी वेगळी असते. येथूनच पुढे इंद्रायणीच्या नदीपात्रात संत चोखामेळा यांचे मंदिर आहे. तुका म्हणणे तुम्ही विचारांचे ग्रंथ तारिले पतित तेने किती. चोखामेळा हे पतितांना तारणारे व उपेक्षितांची कैफियत देवापुढे तळमळीने मांडणारे संत होते. यानंतर आपण जातो ते वैकुंठगमन या स्थानाकडे. या ठिकाणी संत तुकारामांचे मंदिर आहे. समोर नांदुरकीचे झाड आहे. तसेच बाजूला तुकोबारायांच्या चरित्रावरील काही प्रसंग प्रतिमा स्वरूपात साकारले आहेत. या ठिकाणची धारणा अशी की येथूनच तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले. तो क्षण होता फाल्गुन वैद्य द्वितीय म्हणजेच तुकाराम बीज. आजही या स्थानी एक चमत्कार बघायला मिळतो. दरवर्षी बीजेच्या दिवशी दुपारी 12:02 नांदुरकीचा वृक्ष हलतो. याची अनुभूती सहस्त्रो भक्तगण घेतात. वैकुंठ गमनाच्या बद्दल तुकोबारायांचा एक अभंग आहे. आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी सकळा सांगावी विनंती माझी. वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलवितो. अंतकाळी विठो आम्हासी पावला पुढीसहित झाला गुप्त तुका. तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले अशी भाविकांची श्रद्धा आहे. तर अभ्यासकांच्या मते तुकोबारायांची हत्या झाली. आपलं योग्य मत कमेंट करून सांगा. याच ठिकाणापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे इंद्रायणी डोह आणि गाथा मंदिर. याच डोहामध्ये तुकोबारायांची गाथा काही समाजकंटकाने पाण्यात बुडवली. मग मंदिरातील शिळेवर तुकाराम महाराज 13 दिवस बसले. ही बातमी पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली. भाविकांची तुफान गर्दी जमा झाली आणि याच जनसागरामध्ये तुकोबारायांची गाथा तरुण आली. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दची आमच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका अशा शब्दांच्या गाथेचे येथे प्रशस्त आणि सुरेख गाथा मंदिर बांधले आहे. गाथेतील सुमारे 4,500 अभंग मंदिरात संगमरवरामध्ये कोरलेले आहेत. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा याची प्रचिती येते ती मंदिरातील भव्य मूर्ती पाहून. अभंगाचे चिंतन आणि मनन करण्यासाठी तुकोबाराय देहूजवळील भंडारा डोंगर भामचंद्र डोंगर तसेच घोराडेश्वर येथे जात. भंडारा डोंगर देहूतून साधारणतः 7 किलोमीटर अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी संत चोखामेळा यांच्या मंदिरापासून खाजगी वाहन उपलब्ध असतात. जर वाहन स्वतःचे असेल तर उत्तमच. भंडारा डोंगरावरील प्रसन्न आणि शांत वातावरणामध्ये तुकोबारायांना झाडे पशु पक्षी सोयरे वाटले. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे यासारख्या अभंगाची रचना केली आणि निसर्गाचे महत्त्व अधोरेखित केले. तुकोबारायांना गुरुस्थानी मानणारे छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा आपल्या आज्ञापत्रात म्हणतात, आरमारासाठी झाड हवे असेल तर आंबासाग तोडू नका कारण ती एका सालात पैदा होत नाही. झाड हवे असेल तर जीर्ण झालेले झाड त्याच्या मालकाच्या परवानगीने त्याचा योग्य मोबदला देऊन तोडून न्यावे. आज मिथिला या डोंगरावर संत तुकारामांचे मंदिर आहे. अजून एक भव्य मंदिर प्रस्तावित असून त्यांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. इथूनच आपली सांगता होते ती देहूदर्शनाची. परतीच्या मार्गाला येताना आठवण होते ती ज्ञानोबा माऊलींची आणि पावले वळतात आळंदी दर्शनासाठी. आळंदी दर्शनचा व्हिडिओ येथे दिलेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. तर मी आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हरी माऊली.